मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करून नागरिकांना काहीसा दिलासा दिलाय. आज मुख्यमंत्र्यांनी पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त केलेत. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये मात्र नागरिकांच्या काहीशा समिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. जास्त रुपयांनी किंमत वाढवायची आणि 2 ते 3 रुपयांनी स्वस्त करायचं, यात कसला भाव कमी जास्त असे प्रश्न नागरिकांनी आता उपस्थित केलेत. पेट्रोल डीजल सस्ता हुआ पर बहुत कम रेट में सस्ता हुआ है. जब बढ़ता है तो एकदम से बहुत ज़्यादा रेट से बढ़ता है. वो 10 रुपये 12 रुपये ऐसे रेट से बढ़ता है और कम करते हैं 2-3 रुपये से कम करते हैं. उससे कुछ ज़्यादा फायदा नहीं होता जनरल पब्लिक का. अगोदर जेवढे कपड़े होते त्याच्यापैकी फक्त शर्ट परत केलं, बाकीचं काहीच घेणं देणं नाही आहे. आणि अगोदर जे बोंबलायचे की ठाकरे साहेबांचं सरकार आहे, उद्धव ठाकरेंचं, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे आहे ते एक्स्ट्रा टॅक्स घेते. आता गव्हर्नमेंट चेंज झालेली आहे. आता त्यांचे जे बोंबल्या मारत होते की टॅक्स कमी घ्या, आता त्यांची सत्ता आहे. आता त्यांनी जे राज्य सरकारचं टॅक्स आहे ते कमी करून घ्यायला पाहिजे. त्यामुळं आणखीन जे आहे टॅक्स म्हणजे कर कमी झाला तर पेट्रोलचे दाम पण कमी होतील. आणखीन म्हणजे तुम्हाला जे कमी झाले याच्यापेक्षा अजून कमी व्हायला पाहिजे असं? कमी झालेलं तर फरकच पडत नाही ना. अगोदरचे जे भाव होते त्यापेक्षा 2-3 रुपये कमी करून काहीच हे होत नाही ना. जे 100 आताच मला याचे पेट्रोलचे दर पाहिजे, कारण की कच्च्या तेलाचे भाव पण खूप कमी झालेले आहेत सध्या. त्याच्यामुळे तेलाचं भाव पण पेट्रोलचे कमी झालेले पाहिजे. नाही, पेट्रोल डिझेल कमी झालं ठीकच आहे, परंतु अपेक्षा अशी होती की किमान 10 ते 12 रुपयांनी पेट्रोल कमी व्हावं आणि किमान 8 रुपयांनी डिझेल कमी व्हावं. कारण बाहेर बाकीच्या राज्यामध्ये महाराष्ट्रापेक्षा खूपच डिझेल स्वस्त आहे. जे झालं ते ठीक आहे, पण अजून कमी व्हायलाच पाहिजे.